आज त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दरवर्षी ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे देखील कृष्णेच्या तीरावर दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी हा कृष्णकाठ उजळून निघाला आहे. आज सायंकाळपासून शेकडो गावकरी आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. यानंतर आज त्रिपुरारी पौर्णिमेचा औचित्य साधत कृष्णा नदीच्या काठी हजारो पंत्यांनी हजार रुपयांच्या लावत कृष्णकाठ उजळून निघाला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आरती व षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, श्रीचा चरणकमलावर महापूजा, पवमान पंचसुप्त पठन, धूप दीप आरती असे धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पडले. तसेच देव दत्तदेव संस्थानमार्फत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावर थर्मल स्टेटनिंग सॅनिटायझर व्यवस्था करण्यात आली होती.